नमस्ते बालमित्रांनो, मागच्या पाठात आपण चित्रे पाहून गप्पा मारल्या होय की नाही। कसली चित्र होती? वेगवेगळ्या खेळांची साधनं होती। आता या पाठात आपण या खेळांची ओळख करून घ्यायची आहे। बघा इथं काय लिहिलंय, प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा। मग या पहिल्या चित्रात मुलं कोणता खेळ खेळत आहेत? कबड्डी खेळत आहेत, होय की नाही। ह्या पिवळ्या टी शर्टवाली वेगळी टीम आहे आणि निळ्या टी शर्टवाली वेगळी टीम आहे। हा पिवळ्या टी शर्टचा मुलगा इकडे कबड्डी खेळत आलेला आहे आणि या टीममधल्या कुणाला तरी तो आऊट करणार किंवा या टीममधली मुलं त्याला आऊट करणार, होय की नाही। आता पुढचं चित्र कसलं आहे बघा, या मुली खो खो खेळत आहेत। बघा ही मुलगी या मुलीचा पाठलाग करते। आता ही मुलगी इकडं येऊन पुढं कुणाला तरी खो देणार किंवा ती मुलगी जर फास्ट पळत आली तर या मुलगीला ती आऊट करणार, असा हा गेम असतो। आता इथे बघा ही मुलं लगोरी खेळतात। हे जे एकमेकांवर रंगीत हे ठेवलेले आहेत आकार, ते ह्या दगडांनी किंवा चेंडूनी मारून ती हा खेळ खेळतात। आता पुढचा आहे हा तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचा, होय की नाही। क्रिकेट खेळत आहेत मुलं। हा मुलगा काय करतो? बॅटिंग करतो। हा मुलगा बॉलिंग करतो आणि बाकीची उभारलेली काय करतात? ती फिल्डिंग करतात। आता हा मुलगा दोरीच्या उड्या मारतो, होय की नाही। दोरीच्या उड्या मारल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो आणि आपली उंचीसुद्धा वाढते। ही मुलगी भोवऱ्याने खेळते आणि इकडची बघा ही मुलगी पतंग उडवत आहे, होय की नाही। ह्या सगळ्या खेळांची साधनं आपण मागच्या पाठात बघितली आणि या पाठात या खेळांची आपण ओळख करून घेतली। आता इकडे काय लिहिलं आहे बघा, ऐका म्हणा, रिकाम्या जागी वर्गातील मुलाचे किंवा मुलीचे नाव वापरावे। आता पहिलं वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवते। मुले कबड्डी खेळत आहेत। आता इथे बघा, टिंब कबड्डी छान खेळतो किंवा खेळते। आता इथं तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या वर्गातल्या एखाद्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं इथं नाव लिहायचं आहे। आता उदाहरण घेऊया, मी घेते सोहमचं नाव। बघा, सोहम कबड्डी छान खेळतो, झालं की नाही अर्थपूर्ण वाक्य। आता इकडं खाली दिलेत ही वाक्य आपल्याला अशीच पूर्ण करायची आहेत। बघा काय आहे, मुली खो खो खेळत आहेत। आता इथे तुम्ही कुणातरी नाव लिहून ते वाक्य पूर्ण करायचं आहे। मुले लगोरी खेळत आहेत। इथे बघा, टिंब चेंडू अचूक फेकतो। इथं तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं नाव लिहायचं आहे। मुले क्रिकेट खेळत आहेत। टिंब क्रिकेट छान खेळतो किंवा खेळते। इथं तुमच्या मित्राचं मैत्रिणीचं नाव लिहून हे वाक्य पूर्ण करायचं आहे। अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे। आता इथं खाली काय दिलं आहे बघा, चित्रे पहा, ऐका, म्हणा, नावे वाचा। आता इथं त्यांनी प्रत्येक खेळाची साधनं दिलेली आहेत आणि त्या साधनाची खाली नावं लिहिलेली आहेत। बघा पहिलं काय आहे, लगोरी, भोवरा, पतंग, दोरी, चेंडू, फुगा, हे सगळे शब्द तुम्ही घरी मोठ्या आवाजात वाचायचे आहेत। अशा प्रकारे आपला हा ओळख खेळांची हा पाठ इथे पूर्ण झाला। नमस्ते।